हातभट्टीची दारू तयार करणारं गाव अशी करवी तालुक्यातील गावाची ओळख आहे ही ओळख पुसून काढत दारू बंदीसाठी हातभट्टीची दारू मिळणारं हमखास ठिकाण ही म्हालसवडेची ओळख गेल्या सुमारे पन्नास वर्षांपासून गावात अनेक ठिकाणी हातभट्टीची दारू तयार करून विक्री केली जाते हातभट्टी उद्ध्वस्त करण्याच्या कारवाया अनेकदा झाल्या पण कारवाई झाल्यानंतर काही दिवस थांबल्यानंतर या भट्ट्या पुन्हा सुरू होतात गावातच मुबलक प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या दारूमुळं अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आत्तापर्यंत पंचवीसहून अधिक जणांचे या दारूनं बळी घेतलेत दारूमुळे झालेली गावची दशा बदलण्यासाठी गावातील काही संवेदनशील लोकांनी एकत्र येत दारूबंदी समिती स्थापन करत दारूबंदीचा निर्धार केलाय दारूच्या पायी बरीच जणांनी जीव गमावलेला हो आहे तरी पंचवीसच्या आसपास आकडा आहे मृत्यूमुखी झालेला गेलं तरी एक 20 ते 30 लोक मृत्यूच्या तोंडावरते आहेत दारूबंदी सगळी गावातली व्हायला पाहिजे पाणी नाही गावाला तर दारू लय आमचा घरात रातभर त्रास असं नासनी असले दारू बंदी व्हायलाच पाहिजे त्यांच्या या धाडसाचं कौतुक होत असलं तरी त्यांना धमकावण्याचे प्रकार सुद्धा घडलेत या आपल्या निर्धारापासून माग न हटता समितीमधील लोक दारूबंदीचं महत्त्व गावाला पटवून देण्यासाठी धडपडतायत दारूबंदी करण्यासाठीच्या प्रक्रियेचा भाग म्हणून गावातील लोकांच्या सह्यांचं निवेदन जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग तसंच पालकमंत्र्यांना देण्यात आलं युवराज जाधव सर्जेराव पाटील विकास निकम पंडित पाटील नागेश पाटील संजय शिंदे अशोक वरपे ही मंडळी दारूबंदीसाठी गावाला एकत्र आणण्याचं काम आहेत त्यांच्या प्रयत्नांना गावातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून दारू तयार करणारं गाव ही मालसवडेची ओळख लवकरच पुसून निघेल अशी अपेक्षा आहे